मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सीएटी बद्दलच्या तीन प्रश्नांची महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे. ते म्हणजे सीएटीची परीक्षा कोणत्या तारखेला होईल किंवा कधीपर्यंत होणार आहे, त्यानंतर सीएटीची परीक्षा ऑनलाईन होईल की ऑफलाईन होणार आहे, त्यानंतर सीएटीची परीक्षा कॅन्सल होऊ शकते का, अशा या तिघी प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या एका व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याच्या आधी तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, जेणेकरून या डिजिटल युगातील सर्व प्रकारचे व्हिडिओ आम्ही बनवत असतो आणि ते व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. आणि आपण काही टाइमपास न करता या सीएटीच्या तिघी प्रश्नांची उत्तरं काय आहेत सविस्तरपणे मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सीईटीची परीक्षा कोणत्या तारखेपर्यंत होणार आहे किंवा कधीपर्यंत होणार आहे, तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याआधी तुम्हाला हे माहिती असणे आवश्यक आहे की सीईटीची जी परीक्षा आहे तर ती 12वी नंतरच आपल्याला देता येत असते. आणि आपल्या शिक्षण मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती देण्यात आलेली की जी 12वीची परीक्षा आहे तर ती परीक्षा रद्द झालेली आहे आणि 12वीचा जो रिझल्ट आहे तर तो 11वीच्या रिझल्टवरती डिपेंड आहे, त्याचं मूल्यमापन करून हा 12वीचा रिझल्ट लावला जाणार आहे. आणि शिक्षण मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती दिलेली आहे की 12वीचा रिझल्ट जेव्हा लागेल त्यानंतरच आम्ही सीएटीची तारीख ही कन्फर्म करणार आहोत. आणि तुम्हाला सांगून देतो सीएटीची तारीख, जी सीएटीची परीक्षा आहे ती कधीपर्यंत होणार आहे. तर सीएटीची जी तारीख आहे, तुम्ही कोणतेही व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला फेक डेट ही दिली असेल, अजूनपर्यंत तारीख ही डिक्लेअर झालेली नाहीये. तर सीएटीची जी परीक्षा आहे तर ती जुलैच्या एंडिंग पर्यंत किंवा ऑगस्ट मध्ये होण्याची शक्यता आहे. तर ही सर्व माहिती होती सीएटीची परीक्षा कधीपर्यंत होणार आहे. मी तुम्हाला सांगतो जुलैच्या एंडिंगला किंवा ऑगस्ट मध्ये कन्फर्म सीएटीची परीक्षा ही होऊ शकते. त्यानंतर आपला जो दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे सीएटीची परीक्षा ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे. तर सीएटीची परीक्षा तुम्हाला माहिती आहे सर्व कॉलेज वगैरे सर्व बंद आहे, शाळा बंद आहे आणि त्याचे जे सर्व पेपर्स आहेत तर ते ऑनलाईन पद्धतीने घेतले जात आहेत. आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल की आपले मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येऊन सांगितलेलं आहे की महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तर अशा परिस्थितीत जर अशी परिस्थिती अजून आढळून आली तर तुमची जी परीक्षा आहे सीईटीची, तर शिक्षण मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे की सीईटीची जी परीक्षा आहे तर ती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे, तुम्हाला ऑनलाईन हा पेपर द्यावा लागणार आहे. आणि जर का कदाचित ही परिस्थिती एकदम नॉर्मल राहिली तरच तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा देता येणार आहे. त्यानंतर जो शेवटचा प्रश्न आहे आपला तो म्हणजे परीक्षा कॅन्सल होऊ शकते का. मी तुम्हाला आधी पण बोललो आपले मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरेजी यांनी लाईव्ह येऊन सांगितलेलं आहे महाराष्ट्रात तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. जर ही तिसरी लाट आली मित्रांनो, जर ही तिसरी लाट आली तर दाट शक्यता असू शकते की सीईटीची परीक्षा सुद्धा रद्द करण्यात येईल किंवा ऑनलाईन पद्धतीने मोबाईलद्वारे तुम्हाला देता येणार आहे. परंतु मोबाईलद्वारे सीईटीची परीक्षा देऊन काही उपयोग नाहीये. तर अशा परिस्थितीत सीईटीची परीक्षा आहे तर ती कॅन्सल होऊ शकते. आणि जर सीईटीची परीक्षा रद्द झाली तर काय होईल, तर मित्रांनो सीईटीची परीक्षा जर रद्द झाली तर तुम्हाला 12वीच्या मार्क्सवरती डिपेंड राहावं लागेल आणि त्याच्यानुसार तुम्हाला ऍडमिशन देण्याची तयारी हे आपलं शैक्षणिक जे डिपार्टमेंट आहे तर ते करणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे. परंतु दाट शक्यता आहे की सीईटीची परीक्षा कॅन्सल होणार नाही आणि झालीच तर ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आणि तुमचे अजून सीईटी बद्दलचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात ते पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे. तुमचे अजून काही प्रश्न असतील ते कमेंट तुम्ही नक्की करा. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि खूप महत्वाचा आहे. तुमचे बरोबरीचे मित्र असतील तर त्यांच्यात हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.